नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन जागेवरती। आज आता आलो आहे आम्ही जोधपूरला। जोधपूर म्हणजे ब्ल्यू सिटी ऑफ राजस्थान। आणि माझ्या मागे बघू शकता मेहरानगड। काल रात्री आम्ही 9:30 इथं पोचलो। दिवसाभर त्याच्या आधी आम्ही ओम बन्ना टेम्पलला सुद्धा गेलो होतो, तर त्याची स्टोरी तर तुम्ही पाहिलीच। पण आज सकाळी इतका सुंदर व्ह्यू आमच्या समोर आहे। काल रात्री आम्ही इथे 31st पार्टी वगैरे केली मस्तपैकी। सगळेजण एन्जॉय करत होते 31st साठी। कुठं फटाके फुटत आहेत, कुठं गाणी वाजत आहेत, सगळं। तर ओवरऑल 31st आमचं खूप भारी झालं। आणि असा व्ह्यू असेल तर अजून काय पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात। आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा। या वर्षात सगळं चांगलं करा, नवीन नवीन गोष्टी शिका आणि ट्रॅव्हल करा। बस आम्ही जाणार आहे किल्ल्यावरती। त्यानंतर जर टाईम भेटला आम्हाला तर आम्ही एखादा दुसरा स्पॉट करेल, कारण की तो एक स्पॉट आहे, नाव आठवत नाही त्याचं। प्लस इथे एक म्युझियम आहे, हा मेहरानगड। तर अशा काही पद्धतीचं आमचं लोकेशन आहे, म्हणजे हॉटेल आम्ही मेन सिटीच्या मध्येच घेतलं, जेणेकरून चालत फिरता येईल। आणि हा जर नाश्ता करायसाठी जाणार आम्ही क्लॉक टॉवरला, की जो की दिसतो काही असा। क्लॉक टॉवर आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता ताजमहल सारखं ते एक म्युझियम आहे। बोल चल सांग, आजचा कितवा दिवस आहे? आजचा दिवस काय आणि आज काय काय फिरणार? सांग, बोल बोल। पाचवा दिवस नाही मित्रांनो आम्ही आलेलो जोधपूरमध्ये। काल मी तरी जस्ती पार्टी केली होती, त्याच्यानंतर असं काहीतरी फोर्ट दिसते तिथं, ते आमचं गेस्ट हाऊस आहे, शिवम गेस्ट हाऊस। शिवम गेस्ट हाऊस हे आमचे अभि दादा केदारी थांबलेले आहेत। डॉन त्यांना आपण काही बोललं समोर पोर आत मारले इथून तुम्हाला कमेंटमध्ये काय टाकून द्या। आमचं आवरण वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालो नाश्त्यासाठी। टोटल 12 वाजलेत, आम्ही निघणार होतो 11 वाजता, एक तास लेट। आणि की मुलं जास्त असल्या कारण की मुलं जास्त असलं कारण नाही ना, की आम्हाला असं होतच नाही की लवकर निघालो आहे आणि काय। सो आता जसं आहे तसं आहे। या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो आम्ही, खूप छान आहे गेस्ट हाऊस। फक्त पार्किंगची सोय नाही आहे, अशा पार्किंग करावे लागतात। आणि आम्ही आमच्या गाडी इथं पार्क केले नाही कुठेच, आम्ही पेड पार्किंग घेतले आणि तिथं जाऊनच पार्क केलं आहे। सगळे खायला बसले। कौन सा पॅलेस आहे? उमेद पॅलेस। सो आत्ता वाजले 1:15 आणि आम्ही निघालो होतो 12 वाजता। आम्ही बाईक वगैरे पार्क केले होते, ते चेक केलं कसं काय। आणि आत्ता आलो आपण उमेद भवन या ठिकाणी आलो आहे। आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना इथला, तर आजचा प्लॅन असा होता की आम्ही पहिल्यांदा इथे येणार उमेद भवनला येणार, त्यानंतर दुपारी जेवण वगैरे होईल आणि शेवटी सनसेटला आम्ही किल्ल्यावरती जाणार मेहरानगडला, कारण की तिथून सनसेट खूप छान दिसतो। आणि आता इथे थोड्या वेळ फोटोशूट वगैरे होईल, थोड्या बिल्डिंग वगैरे पाहून घेऊ कसं आहे काय, त्यानुसार पुढचा प्लॅन करू।
sights, everything are looking good. There's a mice, eh? There's a queen, eh? Wow. अभी हम ऐसे राजा के महल में हैं जो राजा इंग्लैंड गया था, ठीक है। तो वो किसी कैफे में बैठा था, उसके सामने ये गाड़ियाँ दिखी, वो गाड़ियाँ लेने वो शोरूम में गया। तो शोरूम वाले को लगा कि ये बंदा कौन है, ये गाड़ियाँ तो लेकर, तो वो बोला कि ऐसे मार जाओ। राजा को गुस्सा आया, राजा आया इंडिया, उसने आके ऐसे फ़ोन करा, ये जितनी भी गाड़ियाँ दिखी रूम में तो गाड़ियाँ वहाँ से मंगाई, और इस शहर में ये गाड़ियाँ झाड़ू पोछा करके सामान उठा रही थी कचरे वाला। Splitting facts. Company ko gutna pe raja ji chose the truth bro. Sigma. Chad ve. Palace pahila palace khup sundar hota ani tyamadhye tyanni tyancha jo itihas ahe tyanantar palace kasa banla ani palace che nirman ani palace madhye kon aalo kon gelo he sagla tya palace madhye mhanje palace che museum madhye kelela ahe. त्याचबरोबर आत्ता आम्ही आलो आहे जेवण करायला. खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की इथे राजा चिकन कॉर्नर म्हणून जे आहे हे खूप फेमस आहे चिकनसाठी, कारण की आम्ही गेले 5 दिवस आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. तर आज आम्ही खास नॉनव्हेज खाण्यासाठी आलो दुपारच्या जेवणासाठी. जेवण करूया मस्तपैकी, कारण की आता खूप झोप लागले आम्हाला. जेवणार, थोडा वेळ रेस्ट करणार आणि मग आम्ही संध्याकाळी जाणार आहे मेहरानगडला. सनसेट प्लस चहा. काय आलं रे? कसं वाटलं म्युझियम? हां, म्युझियम कसं वाटलं? मस्त होतं. जर तुम्हाला हिस्ट्री वगैरे आवडत असेल तर काही प्रश्न नाही, तुम्हाला आवडून जाईल. पण गाईड घ्यायला होतं त्याशिवाय कळत नाही. अरे आपण घ्यायला पाहिजे, 150 रुपयाला गाईड होतं. म्हणून आपली चुकी झाली म्हणून सांगतोय. मी ऐकत होतो, मी दुसऱ्यांसोबत थांबतो. आम्ही तेच करत होतो, दुसऱ्यांसोबत जायचं असं मागं बघायचं असं उभं राहायचं. आम्ही त्यांच्या सांगतो तेच गेलं. जजी का चिकन खाने आए हैं राजा. ये डाल बस बंदे कटे. प्याज नींबू 10 रुपये प्रति प्लेट. वो लाल मिर्च क्या होता है? मतलब लाल मिर्च क्या होता है? लाल मार है तड़का का, इनका मतलब कुछ अलग होता है क्या नॉर्मल बकरी से? नॉर्मल बकरी से अलग होता है क्या? फिर उसको हाँ अच्छा हाँ हाँ हाँ. आणि झूम इन झूम आउट काय झालं जायचं? आता आम्ही तवा चिकन मागवलं. क्वांटिटी इतकी मोठी आहे की अख्खी कोंबडी टाकली याच्यात असं वाटते. आम्ही खरंच पक्की. अरे येणार ना मित्र असं कसं आणि तिकडे मागवले आम्ही लाल मटन. लाल मट सॉरी लाल मस. आता पण आरंभ करूया जेवणाला कांदा पनीर सोबत.